मित्रांनो, आज आम्ही हैदराबादला आलेलो, दुसरा दिवस आहे। काल विमानाचा व्हिडिओ टाकलाय, ब्लॉग विमानात बसलेलो, तर तो बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णा कसा बघतोय, दुसरी गोष्ट म्हणजे आज मला म्हणजे रात्री बाबाचा फोन आलता की बहिणींची डिलिव्हरी झाली आणि त्याला मुलगी झाली, तर खूप खूप भारी वाटलं। अजून एक लक्ष्मी आमच्या घरी आलेली आहे, तर आता लवकर घरी कधी जाईल असं वाटतंय मला। बट आज रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार आहे आम्ही, आणि उद्या जाणार आहे घरी, उद्या नाही परवा दिवशी घरी जाणार। उद्या इकडे जुहू पार्क वगैरे फिरायचंय, आलोय हैदराबादला तर फिरून घ्यावं थोडं म्हटलं। हाय का नाही कृष्णा? हा। आणि पूजानी हा नवीन ड्रेस घेतलाय, तर तिचा ड्रेस कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा। तर आज आम्ही खूप खूप ठिकाणी जाणार आहे, आणि विमानात येताना खूप भारी वाटलं। नाही मी भेत नव्हतो, ही भेत होती। हा एक एक नंबर वाटलं। कसं वाटलं कृष्णा, कसं वाटलं? बरे वाट। कृष्णा पण घाबरला, काय पहिल्यांदाच विमानात बसलो होतो, ये असं इमान वर उठलो। आय शपथ, खिडकीच्या तोंडाला बसलो होतो पण असलं इमान उठलं ना जबरदस्त वरती, आणि असं हवेत वर वर फक्त अंतराळ, खाली ढग, बाकी काहीच नाही। एकाच तासात आलो, एकाच तासात डायरेक्ट मुंबई टू हैदराबाद, एकाच तासात एवढं पळत होत इमान, काय कळत नाही। हाय ना, कशात बसला होता कृष्णा? इमानात बसला। वाटलं का? चला तर चला आता जातो आम्ही रामोजी फिल्म सिटीला, आणि आजचा ब्लॉग उद्या नक्कीच बघा। आणि मागचा विमानाचा ब्लॉग बघितला नसेल, बसलेलो, माझी काय हालत झाली, तर तुम्ही नक्कीच बघा पांडूचे ब्लॉग या चॅनलला। ओके, बाय बाय बाय।